बांद्यातील गोगटे वायके कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम केले जातात. अशाच एका पथनाट्याच्या उपक्रमातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. बांद्यातील गोगटे वायके कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अनेक समाजोपयोगी उपक्रम वर्षभर राबवले जातात. समाज प्रबोधन, श्रमदान अशा उपक्रमातून समाजाविषयी असलेल्या कर्तव्याची मुलांना जाणीव करून दिली जाते. असाच एक सद्यस्थितीवर आधारित उपक्रम कॉलेजच्या वतीने राबवण्यात आला. प्लास्टिक बंदीचा संदेश देणारे पथनाट्य मुलांनी सादर केले. बांदा शहराच्या मध्यभागी लोकांना जमून या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून प्लास्टिक वापरामुळे आरोग्यावर होणारे परिणाम तसेच पर्यावरणास प्लास्टिक कसे हानिकारक आहे हे यातून दाखवून दिले. तसेच प्लास्टिकला पर्यायी वस्तूंची माहितीही यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. गोगटे वायके कॉलेजच्या या उपक्रमाला बांदावासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अरे ही पण धंद्याची कोलकोलच झाली नाही का? हो इथे धंद्याची कोलकोलच आहे. मानवाने विज्ञानात एवढी मोठी प्रगती केली. सका पाठिंबा सगळ्यांना पडले नाही का? हो अरे इथे कोणतरी नाराज असल्यासारखं वाटतंय. कोण पण असेल यांनी तर आपलं इंट्रोडक्शन दिलं नाही. शपथ माझा जंबूर आहे. तुला लेट कळलं पण नक्कीच लवकरच समजून घेतलंस तू. धन्यवाद.